मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024। आज भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आदत एक बैल मैदान मौचे जादवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे पार पडत आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारे मित्रांनो रोख रक्कम 2,61,000, दुसरा बक्षीस असणारे मित्रांनो रोख रक्कम 2,00,000 रुपये, तिसरा बक्षीस असणारे मित्रांनो रोख रक्कम 1,50,000 रुपये, चौथ्या बक्षीस असणारे मित्रांनो रोख रक्कम 1,00,000 रुपये। कोण होणार लखपतीचा मानकरी असं हे जादववाडीकरांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आदत एक बैल आदत हिंद केसरी किताबाचं मैदान। आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंखे सचिन शेठ घरतकडा वरचे ओले यांचा नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झालेला आहे। मित्रांनो आता चर्चेचा विषय म्हणजे बकासूरचा पहिरा कोण, बकासूर आज कोणत्या आदत किंगसोबत पळणार? तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार बकासूरचा पहिरा हा वैभवदादा कदम गिरवीकरांचा आदत किंग बाजीरावसोबत असणारे मित्रांनो, किंवा हा पहिरा नसेल तर सदाशिवगडच्या हिरासोबत पळू शकतो। आणि बकासूर हा आपल्याला आज गट क्रमांक 3 किंवा गट क्रमांक 7 मध्ये पळताना दिसू शकतो। धन्यवाद मित्रांनो।